पूर्वी जर शिष्टमंडळ ठिकाणी आलेलं होतं, माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक या ठिकाणी झाली. बैठकीमध्ये चीफ सेक्रेटरी होते, सर्व प्रधान सचिव खात्याचे संबंधित खात्याचे होते, मोठ्या महसूल खातं होतं, गृह खातं होतं, आदिवासी खातं होतं आणि प्रत्येक जिल्हा या ठिकाणी हा प्रश्न निर्माण झालेला आहे. वर्गाने त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी त्यांना त्या ठिकाणी कनेक्ट केलेलं होतं, पाठपुरावा त्यांना घेण्यात आलेलं होतं. तर या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन या ठिकाणी काय परिस्थिती आहे, वर्गाने कुणाला त्या ठिकाणी उत्तरं मिळालेली आहे, कुठल्या प्रकरणाचा विस्तारा झालेला आहे, किती शिल्लक आहे, त्याची सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि या चर्चेनंतर ज्या ज्या काही अडचणी होत्या, खरं आहे की 6 महिन्यांचा मोर्चा निघाल्यानंतर ज्या गतीने या ठिकाणी कामं व्हायला पाहिजे होती ती झाली नाही, त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या, तर त्याचा निपटारा सर्व प्रधान सचिवांना सोबत घेऊन यंत्रांना सोबत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि आता सत्य सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत, अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. मला वाटतं की आता अतिशय गतीने सर्व कामाचं त्यासाठी मागणी लागतील, त्याचा निपटारा या ठिकाणी होईल आणि दुसरे आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. यानंतर पुन्हा 3 महिन्याने या सर्व कामाचा आढावा त्या ठिकाणी माझे मुख्यमंत्री बोलत येणार आहे. आजपासून 3 महिन्यानंतर किती कामाचा निपटारा झाला, किती उतारे आदिवासींना त्या ठिकाणी मिळाले, किती जमिनीचे त्यांना या ठिकाणी हक्क मिळालेले आहेत, त्या संदर्भामध्ये पुन्हा बैठक होऊन त्या ठिकाणी सर्व आढावा घेतला जाईल. मला वाटतं त्यामुळे सर्व जे प्रतिनिधी आले होते प्रतिमाबरोबर त्यांचं सर्वांचं समाधान या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे आता लेखी स्वरूपामध्ये त्यांनी त्या सगळे झाल्या ते मिनिट्स लेखी स्वरूपामध्ये आम्ही त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. एक तासाभरामध्ये ती सगळी कारवाई होईल आणि त्यानंतर मग हा मोर्चा पुन्हा आपल्या गावाकडे जर मिळते. परत जाण्यासाठी काही वेगळी सोय तुम्ही केली? अजिबात नाही. आदिवासी बांधव आहेत ते सगळे त्यांच्या भाड्याने त्यांच्या खर्चाने या ठिकाणी आलेले आहेत. स्वतःचं रेशनसुद्धा त्या ठिकाणी घेऊन तांदूळ उदळासुद्धा ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. भाड्यासाठी सुद्धा त्यांनी आधी वर्गणी जमा केलेली आहे, माती मला म्हणालेले आहेत. त्यामुळे त्यांनी फक्त सांगितलं की आम्हाला एखादी एक्स्ट्रा रेल्वे कार्ड 10,000 ते 10,000 सगळ्या आदिवासी बांधवच्या ठिकाणी आहेत, प्रत्येक रेल्वेची व्यवस्था करा, तिकीट आम्ही काढू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे फक्त तेवढी विनंती आम्ही रेल्वे खात्याला त्या ठिकाणी केली की तशी ती व्यवस्था करा. चालली होती चीफ मिनिस्टर आणि सगळे सेक्रेटरी सगळे कलेक्टर कन्सर्न कलेक्टर सगळे स्काईपवर घेतले होते आणि आमच्याकडं जे जे म्हणून आमच्या डिमांड होत्या त्या प्रत्येक डिमांडवर त्यांनी, उदाहरणार्थ मी सांगेल तुम्हाला की पट्टे का होत नाहीत, कलेक्टरला विचारलं काय अडचणी आहेत, त्या त्या अडचणीवर त्या त्या ठिकाणी सोल्युशन सांगून ते मिनिट्समध्ये लिहिलेत आणि 3 महिन्यापर्यंत रिव्ह्यू करण्याचं कबूल केलं. दोघांच्याही बद्दल चर्चा झाली, आदिवासी एज वेल एज गैर आदिवासी. इवन गायरानाबद्दल चर्चा झाली, गायराने जी सुप्रीम कोर्टात त्यांनी अडचण सांगितली पण दोघांच्या बद्दल चर्चा झाली आणि दोघांचे प्रश्न सोडवायचे ठरले. सर ज्या उद्देशाने आपण गेलो होतो तो उद्देश सफल झाला का? असं बोलण्यातून तर सरकारच्या आलं. ज्या जे ज्या प्रश्न आम्ही मांडले त्या प्रत्येकावर त्यांनी त्या त्या अधिकाऱ्याशी बोलून त्या त्या कलेक्टरशी बोलून त्याच्यावर काय उपाय काढता येईल त्यांना विचारलं, त्यांनी उपाय सुचवले, ते सगळी नोंद झालेली आहे. मी आता कधी मिळणार आपल्या हातात? मी आता तेच त्यासाठी थांबली ती. हा, लेखी आश्वासन दिले आणि त्याचे 3 महिन्यांनी रिव्ह्यू करायचे ठरले, कारण आम्ही नुसतं लेखी आश्वासन घेऊन थांबत नाही. तर त्याने 3 महिन्यात रिव्ह्यू मध्ये तर किती पर्सेंट तुम्हाला जे आहेत ह्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे? आम्हाला अपेक्षित 100% आहे, पण आतापर्यंत होत नाही ना, म्हणून आता 3 महिन्यांनी रिव्ह्यू घ्या ते म्हणले मोर्चा आणू नका, तुम्ही सगळे या आपण रिव्ह्यूला बसू. धन्यवाद सर.